सामान्य नागरिक आज आपल्याकडे असलेल्या थोड्याफार 500 आणि हजारांच्या नोटा बँकेत जमा तसेच काढण्यासाठी गुंतल्या आहेत, त्यामुळे शासकीय कार्यालयात आज सुकसुकाट दिसून आलाय. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्यानं सामान्य जनतेची चांगलीच फजिती झाली आहे. सामान्य नागरिक आपल्याकडे असलेल्या थोड्याफार 1000 आणि 500 नोटा बँकेत बदलून घेण्यासाठी गुंतला आहे, त्यामुळे नेहमी गजबजलेलं जिल्हाधिकारी कार्यालय आणि विभागीय आयुक्त कार्यालयात आज शुकशुकाट दिसून आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू कार्यालयातही गर्दी नव्हती, तसेच या ठिकाणी कार्यालयाच्या परिसरात असलेले काळे कोटवाले दलालही निदर्शनास आले नाही. तसेच रजिस्ट्री कार्यालयातही शुकशुकाट दिसून आला. गेल्या 3 दिवसात एकही रजिस्ट्री झाली नाही. शहर विकासासंदर्भात मनपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत विकास कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी मनपातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ऐतिहासिक आणि पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात देश विदेशातील पर्यटक आणि नागरिकांची कायम वर्दळ असते. शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या महानगरपालिकेअंतर्गत शहर परिसरात राबविल्या जाणाऱ्या योजना आणि विकास कामे गतिमान करण्यासाठी मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठक महानगरपालिकेत पार पडली. या बैठकीला मनपातील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. मनपा प्रशासनाअंतर्गत शहरात राबविण्यात येत असलेल्या मालमत्ता कर वसुली आणि अनधिकृत बांधकाम तसेच अतिक्रमित रस्ते मोकळे करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या कामांचा आढावा बैठकीत घेण्यात आला. प्रलंबित विकास कामे तातडीने पूर्ण करण्याबाबतच्या सूचना मनपा आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेली मनपातील स्थायी समितीची बैठक शुक्रवारी 11 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या बैठकीत अनेक विकास कामांना मान्यता मिळण्याची शक्यता आहे. शहर विकासाच्या दृष्टिकोनातून विविध कामांना स्थायी समितीची मान्यता आवश्यक असते, परंतु गेल्या अनेक दिवसांपासून मनपातील स्थायी समितीची बैठक रखडली आहे. गेल्या महिन्यात 26 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या स्थायी समितीच्या बैठकीला समिती सदस्यांनी दांडी मारल्याने बैठक तहकूब करण्यात आली होती. त्यामुळे अनेक विषय स्थायी समितीच्या मान्यतेविना प्रलंबित राहिल्याने स्थायी समितीच्या बैठकीचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. समितीने आदेशित केलेल्याप्रमाणे 26 ऑक्टोबर रोजीची तहकूब सभा शुक्रवारी 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. मनपा स्थायी समिती सभापती मोहन मेघावाले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीला समिती सदस्य सहभागी होणार आहेत. स्थायी समितीच्या सभेसाठी प्रस्तावित विषयांवर चर्चा होऊन शहरातील विकास कामांना मान्यता मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.